जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. गोवा सरकारने एफडीए सक्ती आणि इन्सुलेट वाहनांची सक्ती करून सिंधुदुर्गातील मच्छीमारांना उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र आखले आहे. त्यामुळे आता पाण्यातील संघर्ष रस्त्यावर उभारून गोव्याला अद्दल घडवण्याची वेळ आली आहे. मच्छीमारांच्या या लढ्याला सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून साथ द्यावी असे आवाहन मनसे सरचिटणीस परशुराम उपलकर यांनी मालवण येथील पत्रकार परिषदेत केले. गोवा सरकारनं सिंधुदुर्गासह गोव्याबाहेरच्या मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जाचक अटी लादल्यानं जिल्ह्यातून गोव्याला निर्यात होणारी मासळी वाहतूक ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपरकर यांनी मालवणात पत्रकार परिषद घेऊन गोवा सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला. यावेळी शैलेश अंधारी, विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. परशुराम उपरकर यांनी गोव्याच्या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. गेले 8 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मच्छीमारांचे मासे गोव्यामध्ये स्वीकारत नाही आहे आणि गोव्यामध्ये असलेल्या गेल्यानंतर परतून लावत आहेत, गाड्या परतून लावत आहेत. कारण गाड्या इन्सुलेटेड नसल्यामुळे आणि गोव्यामध्ये मधल्या काळात काही मासे टिकवण्याकरता जे केमिकल वापरलं त्यामुळे ह्या प्रकारचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या असलेल्या मच्छीमार नागरिकांना त्याचा त्रास होतो आहे. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्वच राजकीय पक्षांनी असलेल्या सत्तेतल्या सर्व राजकीय पक्षांनी या मच्छीमारांना फसवलेला आहे. जो जो पक्ष येतो तो पंचमारांचे प्रश्न सोडवतो. काल परवाही हे मच्छीमार आमदार खासदारांना भेटले, त्या आमदार खासदारांनी त्यांचं निवेदन स्वीकारलं, पण प्रश्न काय सुटण्याच्या मार्गावर नाही आहे. आज ह्या परिस्थितीमध्ये एका बाजूनी मच्छीमारांवरती होत असलेलं अतिक्रमण, मत्स्यमध्ये होत असलेली कमीपणा आणि मासेमारी कमी होत असताना ज्यावेळी मासे मिळतात किंवा दर मिळतो अशावेळी बाहेर समजा उद्या त्यांना कर्नाटकात जर जायचं असेल तर गोव्या सीमेवरून त्यांना जाता येत नाही आहे. ही परिस्थिती निर्माण करण्याचं काम या राज्यकर्त्यांनी आपल्यावरती आणलेलं आहे खऱ्या अर्थाने. कारण या राज्यातल्या मत्स्य उद्योग मंत्री असून दे, आमदार खासदार पालकमंत्री असून दे, पालकमंत्र्याला तर ह्या मच्छीमारांचं सोयरसुदक पडलेलं नाही आहे. आज सर्व बाबतीत पालकमंत्री फसवेगिरी करतायत. ज्या हॉस्पिटलचा प्रश्न जो होता, दोडामटकरांनी जनआंदोलन आक्रोश आंदोलन केलं, त्याचाही प्रश्न सुटू शकला नाही. आज ह्या ठिकाणी मच्छीमारांनी आता पाण्यामधला संघर्ष सोडून रस्त्यावर उतरावं आणि या मच्छीमारांना रस्त्यावर उतरण्यासाठी सर्व पक्षांनी मनसे याच्यामध्ये एक पाऊल पुढे असेलच, पण सर्व पक्षांनी त्यांच्या पाठीमध्ये राहून ज्या गोव्यामध्ये जाणारं दूध, गोव्यामध्ये जाणारा भाजीपाला ज्या महाराष्ट्रातून किंवा गोव्याच्या ज्या बस येतात लक्झरी बस आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या असलेल्या प्रवाशांना घेऊन जातात, ते प्रवासी त्यांना घेता येत नाही नियमाप्रमाणे, त्याच्यावर बोट ठेवून ह्या सर्व गोव्यातल्या असलेल्या आर्थिक उलाढालीवर आपल्याला बंधन आणण्याची गरज आहे. मच्छीमार या ठिकाणी जे आज घुसखोरी करतायत, जे आज आपल्याला गोव्यातले मासेमारी देता येत नाही, मग यावरती फक्त हे आज नुसते ऐकून घेत आहेत, तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज सत्ताधाऱ्यांना आम्ही योजना देतो. हिंमत असेल तर चांदा ते बांधाचा तुम्ही तुंतुणं घेऊन फिरताय पालकमंत्री. त्या पालकमंत्र्यांनी ह्या असलेल्या मच्छीमारांना इन्सुलेटेड ज्या असलेल्या गाड्या अनुदान पद्धतीने द्याव्यात किंवा सबसिडी 50-75% सबसिडी द्यावी आणि त्यांना गाड्या द्याव्यात आणि त्यांना व्यवसाय त्यांचा सुखाने करण्यासाठी त्यांना समाधान द्यावं. अन्य नुसत्या योजना आणि कोटी रुपये पालकमंत्री फक्त घोषणा करतायत, पण प्रत्यक्षात आज कोणताही घटक आज समाधानी नाही आहे. कोणतेही यांचे प्रकल्प रोजगार देणारे उच्च निर्माण झालेले नाही आहेत. ही परिस्थिती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती आहे. म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग जिल्हा पूर्णपणे या मच्छीमारांच्या पाठीमागे उभे राहून मच्छीमार जे रस्त्यावर आंदोलन करेल त्या आंदोलनात ज्या काही केसेस होतील त्या केसेस घ्यायला आम्ही पुढाकार घेऊ आणि या मच्छीमार ह्या असलेल्या गोव्यातल्या लोकांना धडा शिकवण्यासाठी, रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना धडा शिकवण्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे. दरम्यान यावेळी मनसे शहर उपाध्यक्ष म्हणून विशाल ओटणेकर, गुरुनाथ तोडणकर यांची निवड करण्यात आली. त्यांचं उपरकर यांनी अभिनंदन केलं. कुणाल मांजरेकर, कोकण नाव, मालवण.